नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज। कार्वे येथील वीज केंद्रात स्फोट, आज सायंकाळी 6:45 कार्वे येथील वीज उपकेंद्रात मोठा स्फोट होऊन सदर उपकेंद्राला मोठी आग लागल्याची घटना घडली। उपकेंद्रातला आगडोंब पाहून लोकांच्यात घबराट निर्माण झाली होती। विसापूर लाईनला असलेला ब्रेकर जळून ती आग ट्रान्सफॉर्मरवर गेल्याने स्फोट होऊन आग लागल्याचे समजते। सदरची घटना घडली तेव्हा कार्वे उपकेंद्रातून आगीचे लोळ बाहेर पडत होते। तिथे आग लागल्याने विटा शहरासह परिसरातील गावात वीज पुरवठा खंडित झाला। सदरची घटना समजताच अधिकाऱ्यांनी तात्काळ विटा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करत आग विझवून विटे शहरातील वीज पुरवठा सुरळीत केला आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। We'll be right back.